नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती बुद्धिमत्ता तासिकेमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण क्रम ओळखणे या घटकातील आकृत्यांची मालिका हा उपघटक अभ्यासणार आहोत. या उपघटकातील प्रश्नांमध्ये आकृतीत क्रमशः बदल होत जाण्याचे काही प्रकार असतात. आकृती मालिकेतील पहिल्या 3 अवस्थांचे निरीक्षण करून आकृतीत नेमका काय बदल घडत आहे तो प्रथम लक्षात घ्यायचा आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती दिलेल्या पर्यायांमधून तुम्हाला अचूक ओळखायची आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही ट्रिक्स आहेत त्या प्रथम आपण येथे पाहूया. आकृत्यांमध्ये पुढील प्रमाणे बदल होऊ शकतो. आकृतीतील भागांची, कोणांची, रेषांची आणि चिन्हांची संख्या वाढत जाते किंवा कमी होत जाते. आकृतीचा काही भाग घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेने व आकृतीचा काही भाग प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या उलट दिशेत फिरतो. तर येथे तुम्हाला आकृतीचा भाग घटीवत प्रतिघटीवत त्या ठिकाणी ओळखता येणं आवश्यक आहे. याशिवाय आकृतीतील जे काही चिन्ह आहेत हे आकृतीतील चिन्ह काही स्थान पुढे सरकतात हेही तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे. यावर आधारित काही उदाहरणे आता प्रथम आपण इथे पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखा. येथे 3 आकृत्या दिलेल्या आहेत. या आकृत्यांमध्ये त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे 3ही चिन्ह प्रत्येक आकृतीमध्ये आहे, परंतु त्यांचा क्रम मात्र पहिल्या आकृतीप्रमाणे नाही. तो कसा आहे प्रथम आपण येथे पाहूया. सर्वात प्रथम आपण पहिली आकृती जी आहे प्रश्न आकृती ती येथे मांडून घेतलेली आहे. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ. त्यानंतर दुसरी जी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये वर्तुळ, त्रिकोण, चौकोन म्हणजेच पहिल्या आकृतीतील तळाचं जे चिन्ह आहे हे तळाचं चिन्ह वरच्या स्थानावरती गेलेलं आहे दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये. आणि मग आपल्याला येथे दुसरी प्रश्न आकृती मिळालेली आहे वर्तुळ, त्रिकोण, चौकोन. त्याच पद्धतीने आता हा चौकोन वरच्या स्थानावरती जाईल आणि आपल्याला येथे तिसरी आकृती मिळते चौकोन, वर्तुळ, त्रिकोण. आता आपल्याला प्रश्न आकृती मिळवायची आहे. तळाचं जे चिन्ह आहे त्रिकोण हे त्रिकोण वरच्या स्थानावरती जाईल आणि येथे आपल्याला त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ही आकृती प्रश्नचिन्हाच्या जागी मिळेल. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न पाहूया. येथे चौरस आहे आणि या चौरसामध्ये 4 चिन्ह आहेत, 2 त्रिकोण, 2 वर्तुळ. येथे जे 2 त्रिकोण आहे यातील 1 त्रिकोण रंगवलेला आहे आणि 1 त्रिकोण न रंगवलेला आहे. 1 वर्तुळ रंगवलेलं आणि दुसरं वर्तुळ न रंगवलेलं आहे. आता येथे क्रम जर पाहिला त्रिकोण जो आहे हा दुसऱ्या आकृतीमध्ये पुढच्या घरामध्ये गेलेला आहे किंवा पुढच्या भागामध्ये गेलेला आहे, परंतु तो प्रतिघटीवत घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या उलट दिशेमध्ये हे सर्व जे चिन्ह आहेत हे प्रतिघटीवत सरकताना आपल्याला दिसतात. येथे पहिल्या आकृतीमध्ये असणारा हा जो त्रिकोण आहे हा दुसऱ्या आकृतीमध्ये त्याने आपलं स्थान बदललेलं आहे, रंगवलेलं वर्तुळ पुढे जात आहे. त्यानंतर रंगवलेला त्रिकोण जो आहे हा सुद्धा प्रतिघटीवत पुढच्या स्थानावरती गेलेला आहे, न रंगवलेलं वर्तुळ पुढच्या स्थानावरती आलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दुसरी प्रश्न आकृती मिळालेली आहे. तशाच पद्धतीने आता हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण पुढच्या स्थानावरती जाईल प्रतिघटीवत. प्रत्येक चिन्ह जे आहे हे प्रत्येक चिन्ह प्रतिघटीवत आपलं स्थान बदलताना आपल्याला इथे दिसतंय. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न आकृती 3 मिळालेली आहे. आता आपल्याला येथे प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती मिळवायची आहे. त्रिकोण पुन्हा प्रतिघटीवत पुढे जाईल, प्रत्येक चिन्ह प्रतिघटीवत पुढे जाताना आपल्याला दिसतंय आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी आकृती मिळालेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. हा घड्याळावर आधारित प्रश्न आहे.
प्रश्न आकृती एक मध्ये जर पाहिलं तर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोण आहे. तशाच पद्धतीने प्रश्न आकृती 2 आणि 3 मध्ये सुद्धा तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये 45 अंशाचा कोण आहे. याशिवाय त्यांनी आपले स्थान बदललेले आहे, परंतु ते स्थान घटीवत बदललेलं आहे. आता दुसऱ्या प्रश्न आकृतीचं जर निरीक्षण जर केलं तर पहिल्या प्रश्न आकृतीतील तास काटा जिथे होता तेथे दुसऱ्या आकृतीत मिनिट काटा आल्याचं आपल्याला दिसतंय. तशाच पद्धतीने तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा आपल्याला तसंच दिसतंय. त्याच पद्धतीने जर पाहिलं तर प्रश्न आकृती शोधण्यासाठी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आता आपल्याला इथे शोधायची आहे. मग येथे असणारा जो काही मिनिट काटा जो आहे, या मिनिट काट्याच्या जागेवरती काय येणार आहे, प्रश्न आकृती तिसऱ्या मधील तास काटा येणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये मात्र तसं नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र तास काटा आणि मिनिट काटा हा 90 अंशामध्ये फिरल्याचं दिसून येतोय. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र 45 अंशामध्येच तास काटा मिनिट काटा घटीवत फिरल्याचं आपल्याला दिसून येतंय. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न रेषांच्या संदर्भामध्ये आहे. येथे पहिली जी काही आकृती आहे ही आकृती एकूण 5 रेषांपासून बनलेली आहे, दुसरी आकृती 4 रेषांपासून बनलेली आहे, तिसरी आकृती 3 रेषांपासून बनलेली आहे. 5 4 3 उतरता क्रम आलेला आहे. म्हणजे पुढील जी आकृती आहे ही आकृती 2 रेषांपासून बनलेली असणार आहे. पर्याय क्रमांक 1 पाहूया. पहिली जी आकृती आहे ही पहिली आकृती उत्तर आकृत्यामधील 3 रेषांपासून बनलेली आहे, दुसरी सुद्धा आकृती 3 रेषांपासून बनलेली आहे, तिसरी आकृती सुद्धा 3 रेषांपासून बनलेली आहे आणि चौथी आकृती मात्र 2 रेषांपासून बनलेली आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. हा फुलाच्या संदर्भात असणारा प्रश्न आहे. येथे प्रश्न आकृती पहिली दुसरी आणि तिसरीचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. दुसरी जी आकृती आहे या दुसऱ्या आकृतीमध्ये एक पाकळी नाहीशी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक पाकळी प्रति घटीवत कमी झालेली आहे आणि घटीवत एका तुऱ्याची भर पडल्याचं आपल्याला येथे दिसून येते. त्याच पद्धतीने तिसरी जी काही प्रश्न आकृती आहे या तिसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये प्रति घटीवत ही पाकळी नाहीशी झालेली आहे आणि घटीवत एका तुऱ्याची भर पडलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती आपल्याला येथे मिळवायची आहे. मग येथे काय होणार, हा जो काही किंवा ही जी काही पाकळी आहे प्रति घटीवत कमी होणार आणि ह्या 2 पाकळ्या येथे राहणार आणि घटीवत एका तुऱ्याची भर पडणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये जर पाहिलं तर येथे प्रति घटीवत तुऱ्याची भर पडल्याचं दिसतंय, त्यामुळे तो पर्याय येत नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा या ठिकाणी प्रति घटीवत तुऱ्याची भर पडलेली आहे, तो सुद्धा येणार नाही. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये तर 3 ज्या काही पाकळ्या दिलेल्याच आहे, म्हणजे त्याचा विचार करायचा नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र प्रति घटीवत एक पाकळी नाहीशी झालेली आहे आणि घटीवत एका तुऱ्याची भर पडलेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये चौरस आहे आणि या चौरसामध्ये आतमध्ये वक्र भाग आहेत. दुसरी जी काही प्रश्न आकृती आहे या दुसऱ्या प्रश्न आकृतीमध्ये पहिल्या प्रश्न आकृतीतील जो काही चौरसाच्या आतील जो काही वक्र भाग आहे हा वक्र भाग निघून त्याच्या विरुद्ध म्हणजे चौरसाच्या विरुद्ध बाजूवर येथे गेलेला आपल्याला दिसतोय, तोही त्या ठिकाणी घटीवत गेलेला आहे. त्याच पद्धतीने येथील हा जो काही वक्र भाग आहे हा वक्र भाग निघून घटीवत तो काय होईल, प्रश्न आकृती 3 मध्ये त्याच्या विरुद्ध बाजूला चौरसाच्या बाहेर गेलेला आहे. तशाच पद्धतीने येथे प्रश्न आकृती 3 मधील हा जो काही वक्र भाग आहे हा वक्र भाग निघून चौरसाच्या विरुद्ध बाजूला म्हणजे ह्या बाजूला जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये नाही तशी स्थिती, पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा नाही आणि 4 मध्ये सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये मात्र अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2
हे आपलं अचूक उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली जे काही प्रश्न असणार आहेत ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत. धन्यवाद.